नमस्कार। अक्षरेत्री मंचाने आयोजित केलेल्या लेखन स्पर्धेतील विशेष उल्लेखनीय व उत्तेजनार्थ लेखाचे अभिवाचन आपल्यासमोर सादर करत आहोत। लेखक प्रदीप जोशी, अभिवाचक रसिका तुळजापूरकर। इंग्रजीचे आक्रमण आणि जागतिकीकरणाच्या झंझावातात मराठी भाषा आणि संस्कृती नष्ट होण्याची भीती सातत्याने व्यक्त केली जाते, परंतु आज जागतिक संदर्भात मराठी भाषिकांची असलेली प्रचंड संख्या पाहता तिच्या ऱ्हासाची भीती अनाठायी आहे असेच वाटते। आज मराठी भाषेच्या संवर्धनाचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत। संगणकीय तंत्रज्ञान मराठी भाषेत उपलब्ध आहे। आज गरज आहे ती आपल्याला निग्रह करण्याची, मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याची, तिची जोपासना आणि संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची। मराठी भाषा जोपासायची, तिचे संवर्धन करायचे म्हणजे काय? ती भाषा सर्वांनी हिरीरीने बोलायला पाहिजे। भाषा जास्तीत जास्त ठिकाणी जास्तीत जास्त लोकांनी बोलणे हा पहिला टप्पा आहे। संख्यात्मक वाढ आणि वर्चस्व आवश्यक आहे। याबाबत मराठीची परिस्थिती आशादायक आहे। या घडीला जगात मराठी मातृभाषा असणाऱ्यांची संख्या अंदाजे 10 कोटी इतकी आहे। सर्वांनी मराठी बोलली पाहिजे, ती बोलायला लाजायचे कारण नाही। मराठी भाषा ही जगातील प्रमुख भाषांपैकी एक आहे। आपण तिच्यात सर्व व्यवहार करू शकतो या आत्मविश्वासाने ती बोलायची आवश्यकता आहे। मराठी बोलीतील ठळक प्रकार म्हणजे वऱ्हाडी, कोकणी, अहिराणी हे आहेत। त्यामध्ये अनेक पोटबोली आहेत, जसे कोकणात वारली, ठाकरी, कातकरी, आगरी, कुणबी, मालवणी। संवर्धनासाठी प्रत्येक बोलीभाषेचा विकास झाला पाहिजे। समाजातील मोठ्या वर्गाला मराठीचे शिक्षण मिळाले पाहिजे। त्यासाठी मराठी भाषेतून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे आवश्यक आहे। TV हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, तेव्हा कार्यक्रमातील मराठी अचूक असायला हवी। मराठी भाषा संवर्धनासाठी आपल्या सर्वांचे नेमके योगदान काय अभिप्रेत आहे त्याविषयी चर्चा करूया। सर्वांनी शक्य असल्यास माझ्याप्रमाणे मराठीमध्ये स्वाक्षरी करावी। हिंदी दिवस, महिना, सर्व कार्यालय, आस्थापने इथे साजरा केला जातो। दरम्यान पांढऱ्या फळ्यावर रोज एक हिंदी शब्द लिहिला जातो। अपेक्षा ही की त्यातून प्रादेशिक शब्दांचा वापर झाला पाहिजे। त्याचप्रमाणे पर्यायी शब्द समोर मराठी किंवा इंग्रजीत लिहावा। नकळतच रोज एक मराठी शब्द कानावर पडेल। शब्द सुचवणाऱ्याचे नाव सुद्धा फळ्यावर लिहावे। सुरुवातीला ज्याचे नाव असेल तो सर्वांना खुशीने चहा पाजेल। नंतर कदाचित चहा पाजणे बंद होईल, पण शब्द लिहिणे चालू ठेवावे। सर्वांचा उत्साह, सहभाग असल्यावर उपक्रम नेहमी सुरू राहायला हरकत नाही, हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो। आपल्या घरी पांढरा फळा असल्यास हा उपक्रम सुरू करावा। आपल्या मोबाईलवरून संदेशाची देवाणघेवाण सुरू असते। काही इंग्रजीतून असतात तर काही इंग्रजी लिपी आणि मराठी शब्द असतात। रोज काही ठराविक संदेश मराठीतून पाठवावे। आपल्याबरोबर समोरच्याला पण काही प्रमाणात आपण समाधान देऊ शकतो। काही व्यक्ती इंग्रजीच्या अज्ञानामुळे मोबाईलचा परिपूर्ण वापर करीत नाही। अशांना मराठीतून संदेश पाठवले गेल्यास त्यांना मूळ प्रवाहात असल्यासारखे वाटेल। आवर्जून मराठीत संदेश पाठवणे मला आवडते। दैनंदिन दिवसात आपण काही फोन कॉल्स हाताळतोच। बहुधा सुरुवात हॅलो अशी करतो। नमस्कार किंवा इतर सोयीस्कर शब्दाने सुरुवात करायला हरकत नाही। एखादी मराठी मातृभाषा असलेली व्यक्ती हिंदी आणि इंग्रजीत संवाद साधण्यास सुरुवात करते, ती अधिक जवळकीने, मोकळेपणाने, मुख्य म्हणजे नेमक्या अभिव्यक्तीद्वारे आपल्याशी संवाद साधू शकेल। अनेक संकेतस्थळांद्वारे फोनेटिक या पद्धतीने मराठीतून ईमेल पाठवण्याची सोय आहे। रोज एखादी ईमेल मराठीत पाठवू शकतो। माझ्यासारख्या बहुधा सर्वच ईमेल मराठीत पाठवल्यास उत्तमच। महिन्यातून किमान एक तरी नाटक किंवा सिनेमा पाहू शकतो। अगदी मित्रमैत्रिणींसोबत जाऊन मातृभाषेतील कलाकृतीचा आस्वाद घेऊ शकतो। माझ्याप्रमाणे दरवर्षी घरात एखादी मराठी दिनदर्शिका लावू शकतो। मराठी महिने, सण वगैरे गोष्टी मुलांना माहीत होतील, इतरांना पण भेट देऊ शकतो। वर्षाकाठी किमान 2 मराठी पुस्तके विकत घेऊ शकतो। माझ्या अनुभवावरून सांगतो की वाढदिवसाला, शुभकार्याला भेटवस्तू म्हणून सर्वोत्तम मराठी पुस्तके, काव्यसंग्रह, नाट्यकृती याचा विचार करू शकतो। शुभेच्छा, अभिनंदन जाणीवपूर्वक मराठीतून करावे।
अनेक नवनवीन शोध परदेशात लागले, त्यामुळे संबंधित शब्द इंग्रजीत होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अशा शेकडो शब्दांसाठी मराठीत योग्य शब्द शोधले. यापुढे शोध लागत राहतील तेव्हा वेळोवेळी त्यासाठी मराठी अचूक शब्द तयार करून त्याचा प्रसार व वापर व्हायला पाहिजे. आत्ताची पिढी मुलांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून व्हावे यासाठी आग्रही आहे. मातृभाषेतून मुलांना शिकणे सोपे जाते हे त्यांना मान्यच नाही. मुलांवर अतिरिक्त ताण आला तरी चालेल, पण इंग्रजी माध्यम हवे असे सगळ्यांचे स्पष्ट मत आहे. यासाठी ते नुकतेच बोलायला शिकलेल्या मुलांशी सुद्धा इंग्रजीतून संवाद साधतात. हे अत्यंत चुकीचे आहे. मुलांशी घरी मराठीतूनच बोलावे. शाळेत गेल्यावर त्यांना इंग्रजी शिकावेच लागते, त्यामुळे त्यांना ते येतेच.